नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यातर्फे आपलं विज्ञान गंगा या कार्यक्रमात स्वागत आहे. मी डॉक्टर विवेक पाटकर, मराठी विज्ञान परिषदेचा उपाध्यक्ष आहे. आज हे 40वं पुष्प आहे या मालिकेमधलं, आणि ते आहे भारतीय गणिती परंपरा. भारताला प्रदीर्घ आणि अगदी लक्षणीय अशी गणिती परंपरा राहिलेली आहे, आणि त्या आपल्याला माहिती आहे, शून्याचा शोध, दशमान पद्धत, अशा त्रिकोणमिती, अशा बऱ्याचशा मूलभूत योगदान आपल्या गणितज्ञांनी केलेलं आहे. तर त्याच्यावरती काही नवीन प्रकाश आजचे वक्ते डॉक्टर सुधाकर आगरकर टाकणार आहेत. आत्ताच श्री शरदकाळांनी मला सांगितलं की आज जयंतराव नारळीकर यांचा 81वा वाढदिवस आहे. आम्ही मागच्या वर्षी 80 वाढदिवस परिषदेमध्ये साजरा केला होता, आणि उद्या माणूस चंद्रावरती पोचलेला पण 50 वर्ष होत आहे. म्हणजे गणिताशी निगडीत काहीतरी घटना घडत आहेत. तर या दृष्टीने आज आगरकरांचं भाषण एक उल्लेखनीय माईलस्टोन म्हणता येईल. मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर आगरकर यांनी 1975 साली केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये नागपूर विद्यापीठातून MSc केली, आणि 1988 साली पुणे विद्यापीठातून विज्ञान शिक्षणाच्या PhD पदवी मिळवली. होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्र जे आहे BRCचं, तिथे त्यांनी प्रदीर्घ प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. अनेक नवीन तऱ्हेचे शैक्षणिक उपक्रम त्यांनी सुरू केलेले, आणि त्यांची हातोटी म्हणजे कठीण कल्पना, कठीण प्रयोग अगदी सोप्या रीतीने अगदी छोट्या मुलांना समजतील असं केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांचं काम वाखाणलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना सतत देशात आणि परदेशातनं आमंत्रण येत असतात. आजसुद्धा ते सिंगापूरला जाणार आहे, जगभर ते फिरत असतात. विज्ञान आणि गणित ह्याच्यात रुची निर्माण व्हावी, नवे गणितज्ञ, नवीन वैज्ञानिक निर्माण व्हावे यासाठी ते सातत्यानं झटत आहेत. त्यामुळे त्यांना बरेचसे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकही मिळालेली आहेत. थोडक्यात म्हणजे आपलं इथलं एक प्रेस्टिजियस होमीबाबा पारितोषिक आहे विज्ञान शिक्षणाचं, ते मिळालेलं आहे. आंतरराष्ट्रीयमध्ये मॅरी मॅग्युली मिळाले, आणखी बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले. निवृत्तीनंतर ते काही वेगळं काम करत आहे. ब्राझील, डेन्मार्क, इंग्लंड इथे आपले विद्यार्थी आपले शिक्षकांना जाऊन तिथल्या होणाऱ्या विज्ञान स्पर्धेत ते पार्टिसिपेट करतात. त्यामुळे त्या मुलांना, शिक्षकांना एक वेगळ्या तऱ्हेचं एक्सपोजर मिळतं. 2007 त्याचं काम करत आहे, आणि ते फार खूप मुलांचा फायदा होतो आहे, ही एक आणखी गोष्ट आहे. नंतर हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी म्हणजे पिरियॉडिक टेबल म्हणून अनाऊन्स केलेलं आहे, आणि त्यांचा मूळ विषय रसायनशास्त्रामुळे ते वर्षभर ह्या पिरियॉडिक टेबलवरती आपल्या देशभर खूप व्याख्यानं देत आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूया की आपली थोर भारतीय गणित परंपरा यासाठी त्यांचे काय विचार आहेत, आणि ते गणित कसं पुढे जात आहे. तर मी श्री आगरकरांना विनंती करतो की त्याने आपली व्याख्यान सुरू करा. नाही काय, मी नॉर्मली चित्राजवळ उभा, कारण माझा अनुभव असा आहे की आपण एकीकडे आणि चित्र एकीकडे असं ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्याला त्रासदायक होत, म्हणून मी शक्यतोवर काहीच्या जवळ मी त्यांना अशी विनंती केली की तो लॅपटॉप जस विनोदाने असं म्हटलं जात की व्हॉट इज द कंट्रीब्युशन ऑफ इंडिया टू मॅथमॅटिक्स, आणि त्याच उत्तर कंट्रीब्युशन ऑफ इंडिया टू मॅथमॅटिक्स
इंटू इन्व्हर्टेड कॉमा झिरो असं त्याचं उत्तर दिलं. आणि याचे दोन अर्थ होतात, म्हणजे कंट्रीब्युशन झिरो आहे आणि झिरो ही कंट्रीब्युशन. आणि असं जेव्हा जेव्हा आला तेव्हा मी प्रगत देशात असं म्हणालो की कमीत कमी झिरो तरी मांडताय तुम्ही, आणि तो झिरो नसताना तुमचं सांगणं कुठे असतं याचं महत्व लक्षात घ्या. खरं पाहिलं तर केवळ शून्य नाही तर एकूणच सगळी नंबर सिस्टीम आपण जे दशमान पद्धती आपण म्हणतो ती भारतीय आहे. त्याच्यानंतर ज्याला बीजगणित आपण म्हणतो ते अल जिबर नावाच्या माणसाने अरेबिक मध्ये आधी भाषांतर केलं आणि मग ते टोलेडोला म्हणजे स्पेन मध्ये किंवा लॅटिन मध्ये भाषांतर करण्यासाठी घेतलं. त्या अल जिबरने भाषांतर केलं होतं म्हणजे अल्जेब्र, पण अल जिबर त्याला हिंदू मॅथमॅटिक्स म्हटलं. आणि जे काही बऱ्याच गोष्टीचं झालं तसं युरोपमध्ये गेल्यावर ते सगळं आमचंच आहे म्हणून नवीन पॅकिंग बंद त्याने आपल्याकडे आणून दिलेलं आहे असं ऐकून दिसतंय. मी होमिओपॅथ विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये काम करत असताना विज्ञान आणि गणित दोन्हीही अध्यापन गरजेचे, कारण त्याची पहिली पिढी शाळेत येते आहे. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या काय आहेत आणि त्याचं निराकरण कसं करावं हा माझ्या संशोधनाचा विषय असल्यामुळे, आणि ज्या जसं विज्ञानात अडचण जाते तसं गणितात अडचण जाते, कारण गणितात जास्त अडचण जाते. तर त्यासाठी म्हणून जो काही मी प्रयत्न करत होतो विशेषतः गणित मनोरंजन करण्यासाठी, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गणित मनोरंजन करण्यासाठी मला इकडे तिकडे शोधायची गरज नाहीच आहे. आपल्याकडे जी गणिताची पुस्तकं आहेत जी भास्कराचार्याने लिहिलेली लिला होती किंवा बीजगणित वगैरे हे इतके मनोरंजक आहेत की त्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरजच नाही असं एक माझ्या लक्षात आलं. आणि मग निवृत्तीनंतर मग मी त्याचा जरा सखोल अभ्यास करायला लागलो आणि त्याच्या आधारे मी इथे उभा आहे. मी सुरुवात इथून करतो. खरं काय म्हणते की मी एकदा शिकागो विद्यापीठामध्ये व्याख्यान देत होतो की आदिवासी मुलांना गणित कसं शिकवावं, कारण ते माझं कार्य आहे. आश्रम शाळांमध्ये मी काम केलं होतं. माझं व्याख्यान संपल्यानंतर एक अमेरिकन प्रोफेसर उभे राहिले म्हणाले, डॉक्टर खा व्हॉट मॅथमॅटिक्स डू यू टीच, युअर पीपल कम हिअर अँड ग्रॅब ऑल आय टी पोझिशन्स. तर मी म्हटलं ही संधी बरी आहे. मी त्यांना म्हटलं की देर इज नो नीड टू टीच मॅथमॅटिक्स टू अवर पीपल बिकॉज मॅथमॅटिक्स इज इन अवर जीन्स अँड फॉरगेट अबाउट दोज हू हॅव गॉन टू स्कूल्स अँड कॉलेजेस. इवन इफ यू गेट इन टच विथ अ लेडी हू इज इलिटरेट हू हॅज नेव्हर गॉन टू अ स्कूल कॅन कॅल्क्युलेट सो फास्ट ॲट मेनी टाइम्स युअर कॅल्क्युलेटर माइट टेक टाइम बट शी कॅन डू इट फास्ट विथ द व्हेजिटेबल मार्केट. सो दॅट्स वॉट मी हे सांगत होतो की अशी परंपरा आमच्याकडे आहे. आणि ही परंपरा कुठे दिसते, माझी स्वतःची पार्श्वभूमी खेड्याची आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यातून आलो आहे आणि माझ्या असं लक्षात यायचं की जेव्हा जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो तेव्हा आमच्या गावातली मंडळी म्हणायच्या तू आजकाल फार शिकतोयस ना, आता मी ही कोळी सोडव आणि मग ते कोळी आम्हाला घालायचं. आणि तुम्हाला माहीत असेल की कोणी माणूस होता त्याच्याकडे फुलं होती, मग त्यांनी डुबकी मारली ती फुलं दुप्पट झाली आणि मग पुढे गेल्यानंतर मग त्यांनी मंदिरात ठेवली वगैरे असं त्या प्रकारच्या गोष्टी तुम्हीही ऐकल्या असतील. अशी एक परंपरा आपल्या भारतामध्ये आहे आणि याचं कारण की गणिताचं जे काही वातावरण आपल्याकडे होतं हे त्याचं मूळ कारण आहे. त्याची काही उदाहरणं मी आधी देतो. आता हे बहुतेक तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण कम्पिटिशन साठी म्हणून देतो. तर हे गणित असं आहे की एक कापडाचं दुकान आहे आणि त्या दुकानातील तीन कामगार कापड विकण्यासाठी वेगळ्या बाहेर जातात गावात, इथलं नवीन कापड घ्यायचं जाय विकायचं परत यायचं. त्यातला एक माणूस दोन दिवसांनी परत येतो, दुसरा चार दिवसांनी परत येतो, तिसरा सहा दिवसांनी परत येतो. तर गणित असं आहे की मग हे भेटतील किती दिवसांनी, ज्याला आपण ल सा बी म्हणतो लघुत्तम साभाग्य विभाज्य हे खरं इथे अंतर होतं. म्हणजे आम्ही शिकलो आहे म्हणून लसावी म्हणतो, जे शिकले नाही त्याचा विचार करणार ते म्हणतील किंवा ठीक आहे सहावा आपण काय परत अभ्यास करू जो खूप उशीर आहे आला सहावा दिवस.
चांगल्या दिवशी भेटणे शक्यच नाही. मग तू बारावीशी शक्य आहे का? हो शक्य आहे. आणि मग पुढे असं विचारता येते की असे किती वेळा महिन्यात भेटतील, आणि तुमच्या असं लक्षात येईल की महिन्यात ना दोनपेक्षा जास्त वेळ भेटू शकत नाही, अशी ही गणित टाकलेली असते. जरा थोडं आपण पुढे जाऊया आणि आणखी एक ही गोष्ट सुद्धा बऱ्याच जणांना माहीत असेल. उपचारात्मक बीजगणिताचं पुस्तक मी आमच्या काही सहकार्याच्या वतीने मदतीने लिहिलं आहे, त्यात हे गणित घातलेलं आहे. राजा जर बहुतेक राजा उदार नसतात, पण यामध्ये गोष्टीतला राजा उदार होता, आणि जर कोणी गरजू असेल तर त्याला मदत करण्याची प्रवृत्ती होती. मग एक साधू तिथे आला आणि म्हणाला की मला जरा तुमच्याकडनं काय भिक्षा पाहिजे, मदत पाहिजे, काहीतरी भाषेत त्यांनी मागितली. राजाच आहे, माग म्हणाला काय पाहिजे, किती सुवर्णपत्र देऊ. मला जास्त नाही दोनच, पण उद्या मी येईन तर मला चार, परवा येईन तेव्हा आठ, त्याच्यानंतर 16, मग 32 पैसे. राजाला वाटलं काय दोनच द्यायचे आहेत ना, देऊन टाकू. आणि रचा असं लागेल तर हात पडायचे श्रीमंत भात उभारला काय, कारण माझ्या कितीने ते एवढं नाहीये. कारण काय हे ज्याला भौमितिक श्रेणी जोमॅटिकल प्रोग्रेस असं आपण म्हणतो, दोनचा घाट शून्य, दोनचा घाट एक, दोनचा घाट दोन, दोनचा घाट तीन, असं करत करत जेव्हा दोनचा घाट 30 होईल तर तो अंक काय होईल याची कल्पना तुम्ही करा, आणि तेव्हा सुवर्णपत्र देण्यात आला शक्य. अशा ह्या गोष्टी आपल्याला गणिताची परंपरा इथे असल्याचं दाखवत, त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला सांगितलं. आता हे एक गणिताची मोठी परंपरा आहे. हे एक चित्र मी जे घातलंय हे काय म्हणजे याच्यामध्ये खूप भौमितिक आकृत्या नाही आहेत, पण तुम्ही जर रांगोळी बघायला गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की खूप भौमितिक आकृत्या असतात, आणि त्या ठिपक्या ठिपक्यानी काढलेल्या असतात. म्हणजे आधी ठिपके आणि त्याच्यानंतर मग ते जोडायचे, कधी चौकोन असेल, कधी त्रिकोण असेल, कधी वर्तुळ असेल, आणि विविध प्रकारच्या आकृत्या तिथे केल्या जातात. म्हणजे ही गणिताची परंपरा आहे. काढणाऱ्या बहुतेक स्त्रिया असतात, काही मोठ्या कार्यक्रमात पुरुष काढतात, पण जे कोणी काढतं त्याला ते गणित माहीत असतं, पण कसं केलं ते येतं हे त्याला माहीत असतं. ही पुन्हा गणिताची परंपरा आहे, त्याच्यावरून ते आलेलं आहे असं मला सांगायचं. जर आणखी थोडं पाहूया, हे सगळ्यात पहिल्या परिचयाचं आहे वारली पेंटिंग. वारली पेंटिंग मध्ये काय आहे, त्रिकोण, वर्तुळ, सरळ रेषा, वक्र रेषा यांचाच उपयोग केलेला आहे. ही जे काही भौमितिक आकृत्या आहेत त्यांचाच उपयोग केलेला वारली पेंटिंग. आता मुंबई जवळच्या मंडळींना हे फार परिचयाचं आहे, याच्यावर मी काही जास्त बोलायची गरज नाही, पण मी तुम्हाला जरा पुढच्या सांगता होतो. मी सांगितलं की मी मुळात चंद्रपूर जिल्ह्यात आलेलो आहे. चंद्रपूर गडचिरोलीमध्ये गोंड समाज आहे, माळिया गोंड सगळ्यांना म्हणतात, आणि माळिया गोंड हे सुंदर चित्र काढतात. तुम्ही कधी भोपाळला गेलात तर तिथे एक असं मोठं म्युझियम आहे, ओपन म्युझियम, आणि त्या ओपन म्युझियम मध्ये प्रत्येक समाजाच्या कोणत्या प्रकारचे घर असतात, त्यांचं पेंटिंग कसं असतं असं ते दाखवलेलं आहे. तर तिथे हे घेतलेले चित्र आहे, गोंड समाजाची चित्रकला कशी असते. आणि तुमच्या असं लक्षात येईल की इथे देखील भौमितिक आकृत्यांचाच वापर केला. ही पार्श्वभूमी तुम्हाला आधी देतो. अजून थोडासा पुढे जाऊया. संथाल समाज आहे. संथाल हा ओरिसामध्ये भुवनेश्वरच्या जवळपास असतो. मी एक अभ्यास या ग्रुपवर केला होता, लक्षात येईल की त्यांनी तेथेही तुम्हाला आकृत्या सगळ्या भौमितिक आकृत्यांचा वापर करून ही मंडळी चित्र काढतात असं लक्षात येईल. मी जरा हे थोडं पास जातो, तर मला बेसिकली हे सांगायचे आहे की गणिताची परंपरा ही केवळ फॉर्मल गणिताचा आहे असं नाही, अशा इन्फॉर्मल रूपात देखील गणित आपल्याकडे आहे हे मला तो सांगायचो. आता जरा थोडं फॉर्मल याच्याकडे घेऊया. मी जरा गॅलिलिओची मदत घेतो. गॅलिलिओ असं म्हणाले, द लॉज ऑफ नेचर आर रिटन बाय द हँड ऑफ गॉड इन द लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणजे गणिताचा आधार घेऊन, म्हणजे जगातले जे पदार्थ काही मूलद्रव्याने बनलेले आहेत आपल्याला माहिती आहे, आणि सूत्र हे गणिताच्या आधारे बनवलं आहे असं गॅलिलिओ म्हणाले. गॅलिलिओ 15व्या 16व्या शतकातील. आपले भारतीय गणिती काय म्हणतात आणि हे म्हणतात 15व्या 16व्या शतकात नाही, हे 2000 वर्षापूर्वी म्हणजे 1000 BC ते असं म्हणतात, यथा शिखा मयुराणाम नागानाम मनयो यथा तद्व वेदांग शास्त्राणाम गणित मूर्धनी स्थितम. असोसिएशन ऑफ मॅथमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडियाशी कुणी संबंधित असाल तर त्यांच्या असं लक्ष त्यांच्या
लेटरवरती गणित मूर्धनी सिस्टम असा आहे ही यत्न घेतली जाते. हे काय म्हणतात, जसा मोराचा तुरा डोक्यावर असतो, जसा नागाचा मणी फण्यावर असतो, तसेच सर्व वैदिक शास्त्रांमध्ये गणिताचं स्थान सर्वोच्च आहे ही श्रद्धा आमच्या लोकांची खूप आधीपासून होती आणि त्याचे पडसाद आपल्याला कुठे उघडतात ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी आणखी एका मोठ्या माणसाची मदत घेतो आणि हा मोठा माणूस काय म्हणतो, हा असं म्हणतो, वी ओ अ लॉट टू द इंडियन्स हु टॉट अस हाऊ टू काउंट. मोजायचं कसं शिकवलं आणि लिहायचं कसं खरं शिकवलं त्यांनी उठले नाही पण मोजायचं ऍक्सेप्ट केलं. विदाऊट विच नो वर्थवाईल सायंटिफिक डिस्कवरी पुढे होईल मेड. गणिताचं महत्व एकूण संशोधनामध्ये जे काही माहिती मिळते त्याचं विश्लेषण करण्यामध्ये इतकं महत्वाचं आहे की आइन्स्टाईन सारखा माणूस असं म्हणतो की विदाऊट विच नो वर्थवाईल सायंटिफिक डिस्कवरी पुढे होईल मेड. हे जे काही म्हणत आहे म्हणजे हे काय अमिताभ बच्चन गुजरात मे आईये आपको गीर मे लायन मिलेगे अशी जाहिरात नाही की त्याला वाटतं म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच्या म्हणण्याला दुजोरा कुठे येतो, त्याच्या म्हणण्याला दुजोरा इथून येतो. ही भारतीय अंक प्रणाली आहे. किती मोठी अंक प्रणाली आहे तर बघा, एक दश शत सहस्र अयुत लक्ष प्रयुत कोटी अर्बुदर अब्ज खर्व निखर्व महापद्म शंकू जलधी अंत्य मध्य आणि परार्ध 10^17 पर्यंत याच्याही पुढे आहे तर आणि तुमच्या असं लक्षात येईल की सुरुवातीला मी 0-0 लिहिल्यानंतर मलाच कंटाळा आला म्हणून मी वरती घटक गडायला लागलो. इथपर्यंत प्रत्येकाला नाव आहे. आपल्याला 10 मिलियन म्हणायला लागत नाही, मुळे 10 मिलियन वेळेस ते ना त्याचा परत 10 करायचं, तो मिलियन म्हणजे दश लक्ष असं म्हणायचं आपल्याला गरज नाही आहे. कारण इथे प्रत्येकासाठी आकडा आहे, इतकी समृद्धी आहे म्हणून ते म्हणता येते. त्याच्याशिवाय विज्ञानात मोठे क्रांती झाली नसते. जर आता थोडंसं पुढे जाऊया आणि समजून घेऊ. मी सुरुवात करतो शुल्बसूत्रांना. इसवी सनापूर्वी 800 वर्ष शुल्बसूत्र नावाचे ग्रंथ लिहिले गेले. शुल्ब म्हणजे दोरी. दोरीचा उपयोग करून काय होतं, यज्ञ हा आपल्या दृष्टीने महत्वाचं कार्य होतं आपल्या आणि यज्ञासाठी कुंड बनवले जायचे आणि त्या कुंडाचा आकार कसा असावा म्हणजे हे बर्तवाचं क्षेत्रफळ एवढंच असेल तर तेवढ्याच क्षेत्रफळाचं जर मला चौरस काढायचं असेल तर प्रत्येकाची बाजू किती असली पाहिजे हे सगळं दोरीच्या मदतीने करायचं. आजही हे जे योगीचं काम करणारी मंडळी असतात ना हे दोरीने काम करताना तुमच्या लक्षात येईल. मी माझ्या घरी आलेल्या माणसाने वाटेल मला असं वर्तुळ पाहिजे, त्यांनी काय दोरी घेतली एक खिळा ठोकला तू असं केलं आणि काय व्यास त्रिज्या बिजा बांधणी पडला असेल तो आणि करून दाखवलं. हे जरी जरी तुम्हाला ते दिसत आहे हे अशा पद्धतीने केलेलं आहे. ती परंपरा अजूनही कायम आहे आणि त्या शुल्बसूत्राचे बरेच वर्षन्स आहेत. त्यातले 3 प्रसिद्ध आहेत. एक बोधायन शुल्बसूत्र इसवी सन पूर्व 800, मानव शुल्बसूत्र इसवी सन पूर्व 750 ते 750 आणि अपसंभ शुल्बसूत्र इसवी सनापूर्वी 600. एक हयाशी नावाचे ग्रस्त आहेत. ते क्योटो संघीय विद्यापीठामध्ये काम करतात. क्योटोला यांचा गणिताचा अभ्यास म्हणजे भारतीय गणिताचा अभ्यास फार चांगला आहे आणि त्यांचं म्हणणं काय लिहिलेलं, त्यांचं म्हणणं असं आहे की या शुल्बसूत्रामध्ये ज्याला आपण पायथ्यागोरसचा सिद्धांत म्हणतो तो अगदी स्पष्टपणे लिहिलेला आहे. फक्त फरक असा आहे पायथ्यागोरस काय म्हणतात, पायथ्यागोरस म्हणतात की माझा जर काटकोन त्रिकोण असेल त्या काटकोन त्रिकोणामध्ये ही जी सगळ्यात मोठी बाजू आहे ज्याला आपण कर्ण म्हणतो याचा वर्ग हा दुसऱ्या दोन बाजूच्या वर्गाच्या बिंदू एवढा असतो असं पायथ्यागोरसने सांगितलंय. आपण जे शिकलाय पाठ केलाय गणित सोळा वगैरे. बोधायन काय म्हणतात त्यांच्या शुल्बसूत्रामध्ये, ते असं म्हणतात की माझ्याकडे जर असा आयत असेल या आयतातील जी मधली रेषा घेतली जो आयताचा कर्ण असतो हा आयताच्या कर्णाचे जे काही वर्ग असेल तो त्याला ज्या जोडलेल्या दोन बाजू आहेत त्याच्या दोघांच्या वर्गाच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो असं ते आयताच्या संदर्भात म्हणतात. फक्त काय फरक आहे की अलेक्झांड्रियाला ग्रीकांनी पद्धतशीरपणे एक सिद्धांत घ्यायचा, काही गृहितकं घ्यायचे, त्या गृहितकापासून तो सिद्ध करायचा असा त्याचा प्रयत्न होता. आपल्या ह्याच्यात आपण ते केलेलं आहे. आपला युटिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि युटिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने हे होतं आणि तेवढं तरी सांगितलं. ते सिद्ध करण्यामध्ये पडलेले म्हणजे मी जर वेगळा आयत घेतला तर लागू पडेल का, वेगळा क
काटकोण तरी कोण डेटर लागू होईल का या बातमीत ते पडलेले तिथे म्हणतात की हे असं होतं आणि एकूणच आपल्याकडे ही परंपरा आहे हे असं होत. तुम्हाला काय तुमच्या आजारावर औषध पाहिजे का हे मी औषध देतो तू विचारू नको या कोणता नेमका घटक आहे आणि कशामुळे ते फायदा होता मला विचारू नका. होत हा संदेवर आधारित मुद्दा बरेच ठिकाणी आपल्याला आढळतो. जरा थोडस पुढे जाऊया. एक पुंडला नावाचे ग्रस्त ते म्युझिकल थिअरिस्ट म्हणजे संगीताबद्दल त्यांना गोडी होती आणि संगीतामध्ये देखील गणित आहे असं दाखवण्यासाठी त्यांनी छंदशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो परत दिवसांपूर्वी 300-200 या काळामध्ये लिहिला. आणि हे आता हा काही विषय आता इथे नाही आहे. मी कांचीपुरमला 2-3 महिन्यापूर्वी जॉमेट्री शूर्वसूत्र याच्यावरती व्याख्यान दिलं होतं. आता त्या प्रत्येकावरती मला आता बोलता येणार नाही. मी जरा एकूण समरी देतो आणि म्हणून थोडं शार्प जाईल मी. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ते ज्याला आपण मेरूप्रस्थ म्हणतो त्या मेरूप्रस्थाला आता जे काही नाव आहे ते पास्कलच्या त्रिकोणाचं पास्कल स्टँडर्ड आणि त्या पास्कल स्टँडर्डचं अतिशय महत्वाचं आहे. हे जर तुम्ही घेतलं ना असं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जे आहे एक्स प्लस वाय टू द पॉवर 0 आहे. हे जे आहे एक्स प्लस वाय टू द पॉवर 2 आहे. एक्स स्क्वेअर 2x प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस वायचं तसं तुमच्याकडे इथे एक्स प्लस वाय टू द पॉवर 3 आहे. असं हे त्यात मेरू प्रश्नाचं वैशिष्ट्य आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की ह्याच्यावर तिरपे केले पण आम्ही एक इथे एकने एक दोन दोन एक तीन असं केलं की नाही. ह्या ज्या संख्या मिळतात मला या संख्यांचं वैशिष्ट्य असं आहे यातील प्रत्येक संख्या ही आधीच्या संख्येच्या दोन संख्यांची बेरीज आहे. बरं एक आणि एक दोन होतं दोन एक तीन होतं तीन दोन पाच होतं पाचन तीन आठ होतं आठ आणि पाच 13 होतं. याला फिबोनाची नंबर असतो आणि फिबोनाची नंबर चं इतकं महत्व आहे की वनस्पतीच्या वाढीचा तुम्ही जर अभ्यास केला वनस्पतीच्या फांद्या फुटतात या फिबोनाची नंबर प्रमाणे होतात. खूप गोष्टी त्यामध्ये येतात. तर फिबोनाची वगैरे हे सगळे रिनेसन्स संतचे जे दोन युरोपात रिनेसन्स साधारणपणे 10-11-12 शतकात सुरू झाला त्याच्यानंतरचे पण हे सगळं आधीचं इतक्या आधीचं आहे हे लक्षात घ्या. आणि महत्वाचं असं आहे की बरेच वर्ष इंग्रजांनी आपल्याला मूर्ख बनवलं हे सगळं आमचंच आहे म्हणून पण आता तेही मान्य करायला लागलं आहे की खरं आम्ही तुमच्याकडनंच घेतलेलं आहे. तर हळूहळू ते होत आहे पण कसं आहे आपल्याला ठासून सांगणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जगदीशचंद्र बोसांनी जेव्हा सांगितलं की रेडिओ लहरींचा उपयोग करून संदेश एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवत आहेत 1895 गोष्ट आहे की रॉयल सोसायटीमध्ये त्याने प्रेझेंट केलं तेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारलं की काय हो तुमचं जे काही संशोधन आहे यातून इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटची संधी आहे तुम्ही काय असं विचार करताय का. तर इंडस्ट्रीमेंटची कुठ घेते ज्ञान जगासाठी मग तिथे जो मार्कोनी होता त्याने ते सगळी माहिती घेऊन 1880 तिकडून इकडे संदेश पाठवला आणि रेडिओचा जनक झाला आणि 1909 नोबेल पारितोषिक म्हणून बसला. ओके म्हणजे असं असं पुष्कळ झालेलं आहे पण आता फॉर्च्युनेटली आपली जी काही मंडळी आहे त्यांच्या प्रयत्नाने आता काय म्हणजे रेडिओ लहरींचा उपयोग हे त्यामध्ये दोघांची नावं येतात जगदीशचंद्र बोस आणि मार्कोनी. बर आता जरा थोडं पुढे जाऊया. एक बक्षाली हस्तलिखित म्हणून हे पेशावर जवळ म्हणजे आता पाकिस्तानात असलेलं आहे बक्षाली नावाचं गाव आहे. तिथे एक शेतकरी जेव्हा नांदरत होता तेव्हा त्याला एक हस्तलिखित सापडला आणि हे 1881 गोष्ट आहे. हे जेव्हा हस्तलिखित सापडलं तेव्हा त्याने इथल्या जे कोणी मोठी व्यक्ती असेल साधारणपणे खेड्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा ऑफिसर म्हणजे तहसीलदार तर तहसीलदाराकडे बहुतेक त्या माणसाने नेऊन दिलं असेल. मग तहसीलदार काय करणार तर कलेक्टर त्या काळात कलेक्टर सगळे ICS ब्रिटिश गोरे मंडळी असायची त्याने ते ताब्यात घेतलं आणि बोडलिंग लायब्ररीमध्ये जाऊन ठेवलं. लंडनला बोडलिंग नावाची लायब्ररी ऑक्सफर्डला मोठी लायब्ररी आणि इंटरेस्टिंग असं आहे की बोडलिंग लायब्ररी जमिनीवर जेवढी आहे तेवढीच खाली आतमध्ये अंडरग्राऊंड आहे बघण्यासाठी लायब्ररी. दरवर्षी मी इंग्लंडची सहल करतो त्यामध्ये मी ही लायब्ररी लोकांना दाखवतो. त्या बोडलिंग लायब्ररीमध्ये हे उपलब्ध आहे आणि त्याचा अभ्यास केला. ब्रिटिशांचं एक वैशिष्ट्य असं आहे ज्ञान लालसा जे काही असेल ते सांभाळून ठेवायचं. लोक मला म्हणतात की तो कोहिनूर हिरा का आणत नाही तुम्ही दरवर्षी इंग्लंडला जातात तर म्हटलं तो तिथे आयोजन चांगला आहे
आणि त्या त्या किती तुकडे होते कोणाकोणाच्या घरी जाईल याचा भरोसा नाही. आयत्या लावल्या तो पद्धतशीर म्हणतात की त्यांनी तर मुकुटात लावलेला आहे आणि म्हणतात की तो इकडून आम्ही आणलेला आहे, तो काही आम्ही निर्माण केला असं म्हणत नाही आहे. आणि सगळी माहिती दिलेली आहे पद्धतशीरने. तसंच हे 70 पाणी हस्तलिखित मी स्वतः बोललेलं लायब्ररीमध्ये पाहिलेलं आहे. आणि त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ते इसवी सणापूर्वी 700 वर्ष पूर्वी लिहिलेलं असावं. त्या लेखकाचं नाव वगैरे काही नाही आहे, पण त्यामध्ये अशी मनोरंजक गणित आहे. आणि मी जे मगाशी म्हणालो ना की गणित मनोरंजन करण्यासाठी आपल्या घरी इकडे बघायची गरज नाही. आपल्याच मंडळीने लिहिलेलं जे काय आहे त्याचे ते जरी बघितले तरी आपल्याला गणित किती मनोरंजन करता येतं हे लक्षात येतं. वेळ मिळाला तरी त्याचे काही उदाहरण तुम्हाला देतो. आणि ब्रिटिशांचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की आपण जर तिथे गेलो आणि म्हटलं की मला अंक अंक गणित हवाय ते उपलब्ध करून देतात. म्हणजे अगदी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की 28 मेला मी दरवर्षी इंडिया हाऊसच्या पुढे उभा राहतो. इंडिया हाऊस हे स्वातंत्र्यवीर सावरकर 1906 ते 1909 या काळात इथे राहत होते, ते घर आहे. आता इथे इथे त्यांनी पाठी लावलेली विनायक दामोदर सावरकर एक पॅट्रियॉट अँड फिलॉसॉफर अँड इंडियन पॅट्रियॉट अँड फिलॉसॉफर लिव्ह हियर 1906 to 1909 हे त्यांचा खरा कालावधी लिहिलेला आहे. आता तिथे ही त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देणे, योग्य ठिकाणी पाठी लावणे हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी घेतल्या या काही गोष्टी घेतल्या नाही हे नमूद करू. थोडं जरा पुढे जाऊया आणि आणखी समजून घेऊया. मी काय केलं आहे की जे ग्रंथ उपलब्ध आहेत केवळ असं ज्यांनी केलं तसं जे ग्रंथ त्याच्यावरती जातो मी ते भर देतो. सूर्य सिद्धांत नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे आणि हा नेमका कोणी लिहिला हे माहीत नाही, पण तो अर्थातच त्याचं नाव सांगतो खगोलशास्त्रावरचा हा ग्रंथ आहे. आणि ग्रहाची गती, त्याचा व्यास काय आहे, त्यांना आणखी चंद्रकोण किती आहेत वगैरे या सगळ्या बाबीची इथे माहिती मिळते. आणि त्याही पेक्षा महत्वाचं असं की तुम्हाला बहुतेक जाग ऊर्जा स्पर्शिका ह्या गोष्टी माहीत असतील. मी मराठी माध्यमात शिकलं असल्यामुळे मला ही नावं माहीत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या म्हणण्याने माहीत नसेल साईन कोसाईन टँजेंट असे जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत त्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचं कॅल्क्युलेशन सूर्यसिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर अशी ही परंपरा पुढे जाते. आणि थोडंसं आपण आर्यभट्टापाशी येऊ. आर्यभट्ट हे 5व्या शतकातले पाटलीपुत्र हे जे काही ठिकाण आहे ते ज्ञानाचं ठिकाण होतं आधी. आणि या ज्ञानाच्या ठिकाणी आर्यभट्ट काम करत होते. आणि त्या आर्यभट्टाने आर्यभट्टीय नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्यामध्ये खूप गोष्टी सांगितले. मी सगळ्यात शेवटी माझा एक अनुभव सांगण्याचा असतो, पण आता मी प्रामुख्याने हे सांगतो की रेषीय समीकरणं वर्ग समीकरणं यांचीही माहिती आणि त्रिकोणमिती आणि पायची व्हॅल्यू. पाय हे खूप आधीपासून आपल्या लोकांना माहीत होतं. पाय म्हणजे वर्तुळाची परिमिती त्याला भागिले व्यास असं जर तुम्ही केलं तर एक ठराविक गुणोत्तर येतं आणि ते गुणोत्तर असा अपूर्णांक असतं की ते भागाकार संपतच नाही. असे विचित्र तो अपूर्णांक होतो. तर काहींनी 4.6 पर्यंत काहींनी 5.6 पर्यंत अशा केलेल्या आहेत आणि त्याचं एक वेळ सूत्र त्यांनी दिलेलं होतं आर्यभट्ट. तशी बघा ही सगळी इसवी सणानंतरची घटना आहे. आता थोडासा पंचसिद्धांताकडे येऊया. वराह निहीर आपल्याला माहीत असते, वराह म्हणजे डुक्कर पर्यटक आणि हे टोपण नाव आहे. कारण त्याने असं भाकीत केलं राजाचा मृत्यू हा डुकरामुळे होईल म्हणून राजाने सगळे डुकर मारून टाकले. राजाच तो, पण झालं असं की ते डुकराची एक प्रतिमा घरामध्ये होती त्याच्यावर पडून मेला ठरल्याप्रमाणे झालं. मग माझी वराहाचं प्रिडिक्शन केलं भाकीत केलं म्हणून याचं नाव वराह. बरोबर ते वराह लिहित आले. तर हा 6व्या शतकातला माणूस आहे. त्याने पंचसिद्धांत, पंच म्हणजे जसं आपण पंचांग म्हणतो तसं आहे. आधीचे जे 5 ग्रंथ होते ते सगळे एकत्र करून त्याने खगोलशास्त्र लिहिलं म्हणून त्याला पंचसिद्धांत म्हणतात. आणि त्याने काय केलं, खगोलीय वस्तूंचं ज्या काही आकाशामध्ये दिसतात त्यांची गती वगैरे वगैरे माहिती दिली. आणि काय म्हणतात त्याला त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा अभ्यास केला. ही आर्यभट्टापासून सुरू झालेली परंपरा होती. असं असतं आधीचं जे आहे त्याच्यावर जर भाष्य करणे अशी एक प्रथा होती. आधीचं जे आहे त्याच्यावरती भाष्य करणे आणि आपलं काहीतरी वेगळं करणे अशी ही पद्धत त्यावेळेस चालू होती. आणि ते गुणोत्तराच्या किमती त्याने काढून दिल्या होत्या.
आता थोडा अगदी पुढे होत्या. हे ब्रह्मगुप्त ब्रह्म स्फुट सिद्धांत नावाचा ग्रंथ ब्रह्मगुप्ताने लिहिला आणि हा असल्या 7व्या शतकातला माणूस आहे. आणि गणितातील मूलभूत कृती ज्याला आपण वर्ग करणे, वर्गमूळ करणे, घन करणे, घनमूळ करणे हे जे काही आपण म्हणतो, या सगळ्या गुणोत्तर काय ते, या पूर्णांकाचं गणित, या सगळ्या गोष्टी इथे आपली त्याच्यात त्यात काय केलंय ब्रह्मगुप्ताच्या काळापर्यंत साधारणपणे काय म्हणूया सैद्धांतिक गणित आणि उपयुक्त गणित असे दोन प्रकार पडायला लागले होते. एक उपयुक्त गणित म्हणजे या गणिताचा उपयोग करून मी माझ्या धान्याचा साठा कसं करू, म्हणजे मला किती मोठं स्टोरेज लागेल किंवा माझ्याकडे एवढ्या विटा आहेत त्याचा पद्धतशीरपणे मी कसं रचून ठेवू, अशा प्रकारच्या समस्या लोकांना पडायच्या त्याचे गणित त्यांनी करून दाखवले. म्हणून विटांची रचना, धान्याची साठवण, लाकूड कापल्यानंतर किती क्षेत्रफळाच्या फळ्या निर्माण होतील, वेगवेगळी मिश्रणे तयार करणे बांधकामासाठी लागणारी गणितीय श्रेणी, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी काम केलं. तुमच्यापैकी कोणी जर ग्वालियरला गेला असेल तर ग्वालियरच्या एका मंदिरामध्ये शून्य असं लिहिलेलं पहिल्यांदा आपल्याला आठवतं. अर्थात ते याच्यात येतं की या पुजाऱ्याला या मंदिराची देखभाल करण्यासाठी एवढे एकर शेती देण्यात येत आहे, त्यात ते 370 एक्झॅक्टली मला आठवत नाही की ते 0-11 आहे तो दाखवलेला येतो, असा वर्तुळाकार शून्य दाखवलेला आहे. पण जो काही रेकॉर्ड सापडतो त्यात असं म्हटलं आहे की शून्याची कल्पना आपल्याकडे फार आधी केली गेली, पण शून्यासाठी जे काही सिम्बॉल आहे हे सिम्बॉल वापर मात्र ब्रह्मगुप्ताने केला 7व्या शतकामध्ये आणि तो मग पुढे चालू राहिला आणि मग तो अनेक जणांनी पुढे केला, हे त्यातलं महत्वाचं आपण म्हणूया. आणखी एक पुढे जाऊया, महावीर आचार्य हे जैन गणिते होते आणि हे 9व्या शतकामध्ये होऊन गेले. अर्थात मी जसं मगाशी म्हणत होतं की आधी त्यांनी काय काय केलं याचा सगळा अभ्यास करायचे, त्यांचं एकत्रीकरण करायचं मग पुढे जायचं. यांनी काय केलं, अंकगणिताचे बरेच गोष्टी आणि जे जे आधी लोकांनी केल्या होत्या त्याही आधी पद्धतशीरपणे मांडल्या वगैरे. नंतर भौमितिक संकल्पाचा खूप अभ्यास त्याने केला, म्हणजे स्पर्शिका ज्याला आपण टँजंट को टँजंट वगैरे असं असं म्हणतो याचाही वापर केला आणि रेषीय समीकरणाबरोबर आणि बरेच घन समीकरण वर्ग समीकरण आणि घन समीकरण हे पुढे गेले असं आपल्याला दिसतं या गणित सार संग्रहामध्ये. अशा या परंपरेतून आले महान भास्कराचार्य. 2014 भास्कराचार्यांच्या जन्माला 900 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने भास्कराचार्याच्या कार्यावरती मी 100 व्याख्यानं दिली आणि आम्ही ठाण्यामध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स पण केली होती भास्कराचार्याच्या कार्यावरती आणि जीवनावरती. त्यामुळे या संदर्भात माझा अभ्यास बऱ्यापैकी आहे. पण 1114 त्यांचा जन्म झाला आणि तुम्हाला जर कधी शक्य असेल तर 40 गाव जवळ एक पाटणादेवी म्हणून ठिकाण आहे, पाटणादेवी मंदिर आहे जे 40 गाव ते औरंगाबाद रस्त्यावरती, त्या पाटणादेवीला जर आपण गेलो तर तिथे भास्कराचार्यांचा पुतळा आहे, तो त्याचा नातू चांगदेव याने उभारलेला आहे. कारण चांगदेवचं तिथे मत होता आणि चांगदेवाने एक शिलालेख कोरून ठेवलेला आणि त्या शिलालेखात जो काही मजकूर लिहिला आहे तो आता वाचता येत नाही. याचं कारण आपल्या मंडळींना मंदिराजवळ काही असलं की त्याला सिंदूर लावायची सवय असते, त्यामुळे तिथले पुजारी त्याला उलटा करून ठेवतात. कुणी असा अभ्यास माणूस गेला तर तो चुरटा करून दाखवतात, पण चुरटा करून आपल्याला काही फारसं वाचता येत नाही. फॉर्च्युनेटली भाऊ दाजी लाड ज्यांच्या नावाने संग्रहालय आहे राणीच्या बागेजवळ, त्यांनी याचा अभ्यास केला. एखाद्या व्यवसायाने डॉक्टर होते पण इतिहासात त्यांना आवड होती म्हणून त्यांचा अभ्यास केला आहे आणि त्याने लिहून ठेवला आहे की 1114 जे शालिवांशकेप्रमाणे 1114 इसवीचा नंतर ज्यावेळी त्यांचा जन्म झाला, वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी सिद्धांत शिरोमणी लिहिला आणि सिद्धांत शिरोमणीमध्ये 4 वेगळे ग्रंथ आहेत. एक आहे लीलावती जे त्याच्या मुलीच्या नावानेच लिहिलेलं आहे, दुसरं आहे बीजगणित, तिसरा आहे ग्रहगणित आणि चौथा आहे गोलाध्याय. स्लाईडमध्ये कुठे गेला पर्यंत नाही गोलाध्याय. आणि तुमचं असं लक्षात की लीलावती हा मोठी मनोरंजक कहाणी त्याच्या मुलीची आहे, पण एक लक्षात घ्या 12व्या शतकामध्ये मुलीला गणित शिकवावं हे धाडस आणि ती मुलगी इतकी हुशार की यांचं गणित
सांगून व्हायचे आणि ते उत्तर द्यायचं. त्यामुळे तुम्ही जर लीलावती वाचलं, जे विशेषतः आजच्या मुलांना लीलावती हे पुस्तक बिलकुल आवडत, त्याचं कारण भास्करचार्याने एकेकडे सोडून दाखवलेलं आहे. त्याही पेक्षा वाटतं 264 श्लोक आहेत, त्यातही वाईट गोष्ट अशी की शेवटी उत्तरं पण दिलेली आहे. आणि काय करतात ते, काही श्लोक काय करायचं ते सांगतात आणि नंतर मग गणित घ्यायचं. आणि त्याने तुम्ही पडताळून पाहिजे, तुम्ही ते शोध उत्तर शोधत राहिलं नाही आणि रेडीमेड गाईड लिहिण्याची त्या पद्धत नसल्यामुळे कोणी गाईड वेळ लिहिलेलं नाही. तर त्या याच्यामध्ये कसं आहे की वडील आणि मुलगी असं ते संभाषण, हे गणिताचं पुस्तक किती मनोरंजक असू शकतं याचा तो दाखला आहे. कारण तो ए बाले तुला जर खंड गुणित येत असेल तर या दोन संख्यांचा गुणाकार करून दाखव, 135 गुणिले 12 दाखव. ए बाले एक खांब होता तो 12 हात उंचीचा होता, त्या 9 हात उंचीचा होता, त्याच्यावरती एक मोर बसला आहे, त्याच्या त्या खांबाच्या तिप्पट अंतरावरती एक साप आहे, तो साप असा येतो आहे इकडे खांबाकडे. मग बोराने सापाला पाहिलं, मग त्याने अशी किरपी उडी घेतली, दोघांनी जर अंतर सारखंच कापलं असेल तर किती अंतरावरती या दोघांची भेट झाली सांग. अशा अशा प्रकारे ती घडते, कारण आपल्याला आपल्याला सवय चवहीन वासहीन रसहीन गणित बघण्याची आहे. म्हणजे ते कोणालाच त्यांनी लिहिलेलं आहे असं नसतं, इथे डायरेक्टली ऍड्रेस केलेलं तुम्हाला दिसेल लीलावतीवर. तर असा हा प्रकार आपल्याला जो दिसतो तो 12व्या शतकापर्यंत सगळं उत्तम उत्तम चाललं. नंतर मोठी उतरण लागली आणि ही उतरण कुठे लागली त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 1206 भक्तियार खिलजी नावाच्या माणसाने नालंदा विद्यापीठाच्या वाचनालयाला आलं. तर त्यावेळेस आपली मंडळी काय करत होती, ती विधायका गेला नाही वगैरे वगैरे, याचे अनेक प्रश्न आपल्या उपस्थित होऊ शकतात. पण ही वस्तू आणि रेकॉर्ड असं सांगतं की ही आग 3 महिने धगधगत होती. 3 महिने आग धगधगत होती याचा अर्थ किती हस्तलिखित राख झाली असेल त्याचा तुम्ही अंदाज करा. म्हणजे युएफ सेन जे ते नालंदा विद्यापीठात शिकत होते त्याच्या गावी मी चीनला गेलो, त्याने नॅनजिंग नावाचं गाव आहे. नॅन म्हणजे दक्षिण आणि जिंग म्हणजे राजधानी, म्हणजे ती चीनची दक्षिण राजधानी, बे म्हणजे उत्तर जिंग उत्तर राजधानी, असं ते दोन नाव आहे. नॅनजिंगचा हा माणूस होता आणि त्याने 58 ग्रंथ इथून दिले. आणि जेव्हा तो परत गेला तिथे याला चीनमध्ये, तेव्हा राजाने सांगितले की आता तू एवढा अभ्यास करून आलाय तू आता मंत्री पद घे. आम्हाला मंत्री बिंत्री काय नाही, मला या 58 पुस्तकांचं मला चिनीमध्ये भाषांतर करायचं आहे. तर फॉर्च्युनेटली ते सगळी पुस्तकं चिनीमध्ये उपलब्ध आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की बरेच पुस्तकं आपली वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध आहे. म्हणजे लीलावतींचं पर्शियन भाषांतर अकबराने करून घेतलं आहे 1527 पर्शियन भाषांतर उपलब्ध आहे. बाकी अनेक ठिकाणी म्हणजे आता पॅरिस युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट ऑफ संस्कृत आहे, तिथे अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास होतो. ऑक्सफर्डला ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज आहे, तिथे या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास होतो. अशा अनेक ठिकाणी होतं, तर आपल्याकडेच कमी होतो. जर्मनीमध्ये या ग्रंथांचा अतिशय सिरियसली अभ्यास होतो, अनेक एक ठिकाणी संस्कृत डिपार्टमेंट आहे. तर मला म्हणायचं आहे की इथून उतरती कळायला लागली, हा एक मोठा धक्का होता. आणि एकूणच जे राजकारणी नंतर आले त्यांना ज्ञानाचं काही फार सहमत होतं, त्यांचा एजेंडा वेगळा होता आणि त्यामुळे ज्ञानाला त्यांनी काय म्हणजे उत्तेजन दिलं असतं. आणि एक लक्षात घ्या, कुठली गोष्ट व्हायला राजाश्रय का, आणि तो राजाश्रय म्हणजे आता तुम्ही दक्षिणेची मंदिरं बांधली, म्हणजे चालुक्य वगैरे या राजांनी प्रोत्साहन दिलं म्हणून एवढी मोठी मोठी देऊ उभे झाले. कोणी एक माणूस 2-4 माणसं एकत्र राहून करू शकत का राजाश्रयला, तो राजाश्रयच गेला जो आधी होता. म्हणजे मी मगाशी याचा उल्लेख केला होता कशाचा, शिलालेखाचा. चांदेवाचं जे आश्रम होतं त्या आश्रमाच्या शिलालेखाचा मी उल्लेख केला, त्याच्यात जास्त बोललो नाही मी. पण त्या शिलालेखाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातला 3/4 भाग हा संस्कृतमध्ये आहे आणि त्याचा शेवटचा तो अहिराणीमध्ये, अहिराणी खानदेशातली भाषा आहे. आणि त्या अहिराणी भाषेत असं लिहिलं आहे की चांदेवाच्या मठाला मदत व्हावी म्हणून इथे जे काही तेलाचे घाणे होते त्या प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचं 1.0 त्यांना द्यावं असा आदेश राजाने काढला होता. याला मी राजेश्वरी म्हणतो.
असा असा राजाशय तो नंतर मिळाला नाही म्हणून सगळी अधोगती होत गेली. त्याचं हे एक अर्थ महत्वाचं आहे. फॉर्च्युनेटली काही ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध आहेत आजही. जाळ्या तरी काही काळजी करू नका. अनेक लाखो मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध आहेत आणि आपलं काय म्हणजे आयुष्य अभ्यास करायला पुरणार नाही अशी अवस्था आहे. बरं, थोडं पुढे जाऊया आणि समजून घेऊया. हे जेव्हा आपल्याकडे झालं होतं एक्झॅक्टली 30 वर्ष आहे बघा, 1200 झालं. ऑक्सफर्ड विद्यापीठाची त्या पहिल्या कॉलेजची स्थापना 1849 झाली. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल, आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जाते की इंग्रजांनी भारतावरती 200 वर्ष राज्य केलं, पण आपल्याला कोणी सांगत नाही की रोमनांनी त्यांच्यावर 400 वर्ष राज्य केलं. आणि 0038 ते 438 आणि एकदा रोमन गेले गेले म्हणजे गेले नाही, वायकिंग आले. वायकिंगने रोमनांना पळवलं आणि त्याच्यानंतर 300 वर्ष वायकिंगने राज्य केलं. वायकिंगला पळवलं नॉर्मन्सने, नॉर्मन्सने 300 वर्ष राज्य केलं. म्हणजे इसवी सन 1000 पर्यंत हे गुलाब बेदल होते. त्याच्यानंतर 18व्या शतकामध्ये काही थोडाफार जे काही रिनेसन्स झाला आणि इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनने जे काही मदत केली त्याचं हे सगळं मग जगावर राज्य करू शकले. आणि तो काही पद्धतशीरपणा आहे, ज्ञानसाठा करण्याचा डिप्लोमसी आहे, या सगळ्या त्यांना फायदा झाला. मग आता ही आता नालंदा हे ज्ञानाचं जे केंद्र होतं ते जाऊन ज्ञानाची ही केंद्र झाली. 12व्या शतकात स्थापन झालेलं हे अर्थात चर्चच्या वरून घेतलेलं चित्र आहे. युनिव्हर्सिटी चर्च आहे, इथे वरती जात आहे दोन्ही चित्र आहे. आणि हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं हे किंग्स कॉलेज आहे. मग अशी नाळेकरांचा उल्लेख मी केला, नाळेकर इथे शिकले होते किंग्स कॉलेजला. आणि तुम्हाला थोडी माहिती होऊन देतो, आणि ही ही कॅम्प नदी आहे. गावाचं नाव त्या नदीवर ब्रिज बांधला म्हणून आलेली, कॅम्प नदीवर ब्रिज बांधला म्हणून कॅम्ब्रिज असं आहे. कारण ब्रिज हे त्या काळात तेवढं महत्वाचं होतं, कारण ब्रिज शिवाय तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकत नव्हतं. आणि मग ब्रिजच्या आजूबाजूला वस्ती वाढली, ते झालं कॅम्ब्रिज. आणि हे काय आहे हे पांढऱ्या हे तर कॅथेड्रल, कॅथेड्रलचा मागचा भाग आहे. हे ज्या रूम्स आहेत ना याला ॲलन ट्युरिंग रूम म्हणतात. ॲलन ट्युरिंग हा संगणकाचा जनक आहे. या पुस्तकामध्ये आपण जर वाचायला लागलो तर संगणक कोणी केला तर ॲलन ट्युरिंगचं नाव येणार नाही. तर ॲलन ट्युरिंगने दुसऱ्या महायुद्धामध्ये पहिला संगणक बनवला होता. तो संगणक आता अस्तित्वात नाहीये. तो संगणक जाळून टाकला. विन्स्टन चर्चिलने असं सांगितलं की काही त्याच्या स्मृती ठेवू नका सेकंड वर्ल्ड वॉर वॉरच्या, सगळे जाळून टाका. तो जो संगणक होता तो संगणक जाळून टाकण्यात आला. पण आत्ता त्याच्या काय जे कोणी तिथे काम करत होते त्यांच्या एकूण स्मृतीवर आधारित त्याचं परत निर्मिती करण्यात आली. आणि ब्रेचली पार्क नावाचं एक ठिकाण आहे मिल्टन किन्समध्ये. मिल्टन किन्स या शहरात मी राहत होतो, मी व्हिजिटिंग प्रोफेसर होतो तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिल्टन किन्सला. तर ब्लेचली पार्क हा मिल्टन किन्सचा भाग आहे. तुम्ही बहुतेक कल्पना असेल, मिल्टन हे लेखक होते आणि किन्स हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्या दोघांच्या नावाचं एकत्रीकरण करून एक नवीन शहर दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन केलं गेलं. त्या ब्लेचली पार्कमध्ये हे संगणक आपल्याला पाहायला मिळतं. ॲलन ट्युरिंगने बनवलेला पहिला संगणक हा केम्ब्रिज विद्यापीठाच्या गणिताचा माणूस होता, म्हणून त्याला पाचारण करण्यात आलं. कारण परिस्थिती काय झाली होती, म्हणजे माझे एक मित्र आहेत इंग्लंडमध्ये, ते असं म्हणतात की 6 महिने मी जेलमध्ये होतो. जेलमध्ये होतो का? तर मला माझ्या आईला मारण पंगला तीच योग्य जागा होती, दुसरी जागाच योग्य होती. कारण त्या दुसऱ्या माझ्या काळात जन्म जातो. आणि बाकी कारण इकडनं एवढे बॉम्ब गोळे पाडायचे लंडनवरती, हालत करून टाकलो. म्हणजे अमेरिका जर आली नसती दुसऱ्या मार्गामध्ये तर लंडन बेचारा झालं असतं आणि युद्धाचा निकाल वेगळा लागला असत. ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अमेरिका आली 1942 आसपास, तेव्हा यांनी असा विचार केला की हा हिटलर बाबू कोणत्या पद्धतीने काम करतो हे आपण समजून घेतलं. तो काय करायचा, तो सिक्रेट मेसेज पाठवते त्यांच्या सेनापतींना, सिक्रेट मेसेज. त्यांनी त्या सिक्रेटचा अर्थ काय आहे ते समजून घेण्यासाठी आणि एनिग्मा नावाचं एक यंत्र बनवलं. आणि त्या एनिग्मा मध्ये जे काही माहिती मिळते ते इंटरप्रिटेशन करण्यासाठी हा पहिला संगणक बनवला ॲलन ट्युरिंग. तो ॲलन ट्युरिंग हा या कॉलेजचा विद्यार्थी होता, म्हणून हे पांढऱ्या खोल्या आहेत ॲलन ट्युरिंग रूम्स असं म्हणतात.
म्हणजे मला सांगायचं जे आहे की साधारणपणे ह्युमॅनिटी आता पेनिसिलिनचं काम इथे केलं गेलं पण ह्युमॅनिटीज म्हणजे ऑक्सफर्ड मध्ये प्रामुख्याने ह्युमॅनिटीजचं जास्त होतं आणि इथे विज्ञानाचं काम खूप चाललं म्हणजे कॅव्हेंडिश लॅबोरेटरी ट्रिनिटी कॉलेज मागच्या मे मध्ये मी ट्रिनिटी कॉलेजमध्ये होतो तुम्हाला कल्पना असेल की आयझॅक न्यूटन पासून जो स्टीफन हॉकिंग पर्यंत 1642 जन्म आयझॅक न्यूटनचा 1942 जन्म स्टीफन हॉकिंगचा अशी ही मोठी परंपरा इथे आहे आणि केम्ब्रिज विद्यापीठातल्या एकूण 93 नोबेल प्राईज विनर्सपैकी 33 एका ट्रेनिंग कम्युनिटी कॉलेजचे अशी त्यांची माहिती म्हणजे मी हे का सांगतो तर की ज्ञानात ज्ञानाचं एक सेंटर असं शिफ्ट झालं एक्झॅक्टली ज्ञानाचं सेंटर शिफ्ट झालं असं नाही जर आपण ग्रीनिच मीन लाईन म्हणतो ते सुद्धा असंच शिफ्ट झालं ग्रीनिच मीन लाईन हे उज्जैनला होतं उज्जैन हे ग्रहित धरून आपल्याकडच्या खगोलशास्त्रज्ञांनी सगळं गणित केलं होतं पण मग इंग्रज आले आणि म्हणाले इथे काय करताय आपण नाहीतरी ऑर्बिटरी सर्वात जास्त आहे इक्वेटर सारखं ते फिक्स नाही आहे आणि मग ते आपले ग्रीनिचला जे काही रॉयल म्युझियम होतं तिथे ते रेषा आखली आणि दिस इज नो ग्रीनिच मीन लाईन आणि आपण शून्यावरनं 73 वरती गेलो पूर्वी आपलं मेन पॉईंट 0 होता तो आता 73 झाला थोडा आपण आता पुढे जातो 12व्या शतकात मी म्हटलं की उतरण झाले त्याच्यानंतर एकूणच ही जी काही मोठी परंपरा होती ती फारशी टिकली नाही पण तरीही काही मंडळींनी ती टिकवून ठेवली त्यातलं एक म्हणजे केरळा मेथोडिस्ट ग्रुप पण तुमच्या असं लक्षात असेल की इस्लामिक हा जो प्रभाव आहे तो दक्षिणेवर फार पडला आहे प्रामुख्याने विंध्याचलच्या वरतीच जास्त राहिला आणि मराठा साम्राज्याने मध्य भागात फारसा तो पडू दिला नाही तर त्यामुळे दक्षिणेकडच्या लोकांनी ही त्या परंपरा कायम ठेवली त्यामुळे केरळला मॅथमॅटिशियन्स झाले त्याचबरोबर काही बरीच महत्वाचे माणसं दिसतात ते निळकंठ सोमय्याजी ते 15व्या शतकामध्ये होते त्यांचा सिद्धांत दर्पण नावाचा ग्रंथ आहे त्यानंतर गणेश दैवज्ञ हे कोकणातले ग्रस्त होते यांनी ग्रह लाघव नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्यानंतर एक बापूदेव शास्त्री हे मूळचे नागपूरचे पण एका ब्रिटिश ऑफिसरला लक्षात आलं की फारच विद्वान माणूस आहे तर याला ते काशीला घेऊन गेले आणि काशीला ते संस्कृत शिकवायचे आणि मग त्या ब्रिटिश ऑफिसरने सांगितलं की तुला संस्कृत येतं आणि इंग्रजी येतं तर तुमच्याकडे जे जे काही ग्रंथ आहेत त्याचं इंग्रजी करून दिले म्हणून त्याने सिद्धांत शिरोमणी जे भास्कराचार्य होते आणि सूर्य सिद्धांत याचं भाषांतर करून दिलं आणि मग ते आता जगाला उपलब्ध झालं त्यानंतर श्रीनिवास रामानुजनची माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1887 त्यांचा जन्म झाला तिथे थोडा कालावधी काही वर्ष ते ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रोफेसर हार्डिन बरोबर होते आणि पहिल्या बाजूच्या शेवटी शेवटी ते परत आले आणि मग इथे थोड्या अवधीत गेले मला 1918 ते आले आणि 1920 गेले मृत्यू झाला त्यांचा पण थोड्या अवधीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं म्हणजे एक तर एक अमेरिकन प्रोफेसर आहेत ते काय नोट्स ऑफ रामानुजन ज्याच्यावरती जगतायत जीवन नोट्स ऑफ रामानुजन हे पब्लिश करणे एवढंच त्यांचं काम आहे जीवनाचं जीवित कार्य आणि त्याच्यावरती त्यांनी कितीतरी नाव कमवलेलं आहे फॉर्च्युनेटली ह्या सगळ्या नोट्स ट्रिनिटी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये सांभाळून ठेवलेल्या आहेत मी पुन्हा पुन्हा सांगतो की ब्रिटिशांचं हे वैशिष्ट्य ज्ञान लालसा आणि हे सगळं सांभाळून ठेवणार हे त्यांचं महत्वाचं आहे त्याच्यानंतर ही दोन नावं मला आठवतात सत्येंद्रनाथ बोस एस एन बोस तुमचे जे फिजिक्स शिकले असतील त्यांना बोस आईन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स माहीत असेल बोस आईन्स्टाईन बेसिकली बोस हे बोसचंच काम आहे पण बोसांना एवढं काय म्हणे त्यावेळेस नाव नव्हतं मग त्यांनी आईन्स्टाईनकडे पाठवलं आणि मग आईन्स्टाईनने दोघांचं मिळून ते पब्लिश केलं तोपर्यंत आईन्स्टाईनचं नाव झालं होतं तोपर्यंत आईन्स्टाईनला कोणी विचारत नव्हतं म्हणजे तो एका पॅटंट ऑफिसमध्ये क्लार्क होता एका पत्रकाराने त्यांना विचारलं की काय हो लोकांना कळलं नसेल तुम्ही विद्वान आहात तुम्हाला माहित होतं ना क्लार्कची नोकरी काय करी तुम्ही म्हणजे क्लार्कची नोकरी यासाठी केली की 5 वाजतानंतर डोक्याला ताप नाही स्वतःचं काम करायला नको तर जेवढं पद मोठं तेवढी टेन्शन जास्त त्यामुळे म्हणून मला मी घेतलं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय क्रांती केली आणि त्याचं नाव प्रसिद्ध झालं आणि दत्तात्रय कापरेकर हे आपल्या जवळचे आहेत फायनली नाशिकला ते राहिले आणि अनेक वर्ष कापरेकर नंबर हा त्यांचा अतिशय फेमस
करणे अंक आहे आणि ते बऱ्यापैकी काम केलं. पण तरीही ही जी काही मोठी परंपरा होती ती परंपरा राहिली नाही हे मला प्रामुख्याने सांगायचं आहे. स्वातंत्र्यानंतर आपण थोडाफार प्रयत्न करायला लागलेलो आहोत पण तरीही त्या लेवलला अजून पोहोचायचं आहे. आणि त्या लेवलला जर पोहोचायचं असेल म्हणजे तुम्हाला जर एक उत्तम क्रिकेटर व्हायचं असेल तर क्रिकेटची एक मोठी फळी लागते आणि तो पिरामिड असतो. या सगळ्यातनं तो वापरली जातो. आजकाल काय झालं आहे, आजकाल आम्हाला सायबर पोलीस बनण्यामध्ये मोठा आनंद आहे. म्हणजे काय काय शिकला, सिव्हिल इंजिनिअरिंग करतो काय डेटा फिडिंग. ओके, मग सिव्हिल इंजिनिअरिंग कशाला शिकला, आता डेटा फिडिंग केला जरा डॉलर बिलर दिले त्या लोकांनी की आपल्याला आपण पुस होतो. आपल्याला नवनिर्मिती नव काय असतं, नवनिर्मितीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. देश हा नवनिर्मितीशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. हे दोन तीन वर्षा चार पाच एक वर्षापूर्वी इस्रायलला गेलो आणि इस्रायल पाहून मध्ये जर माझे डोळे दिले आणि मला असा प्रश्न पडला की 1948 जो देश स्थापन झाला एवढी प्रगती कशी काय झाली. बरं हे इकडनं एक आला तिकडनं एक आला तिकडनं एक आला असं सगळं आहे, तर एवढी प्रगती आम्ही 1947 पासून आणि एवढी मोठी परंपरा असलेला काय आम्ही साधू शकलो नाही फारसं. तर मी त्या बाईला विचारलं म्हणजे होस्ट होती, म्हणतात तुम्ही असं कसं काय अचीव्ह केलं. त्या बाईने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. ती असं म्हणाली आमच्याकडे काय म्हणजे आमच्याकडे सुपीक जमीन नाही, साधन संपत्ती नाही, काही नाही. आमची जी काही संपत्ती आहे ती सगळ्यांची मुलं आहे आणि आमचं आम्ही सगळं लक्ष त्यांच्या विकासावरती केंद्रित केलं म्हणून तुम्हाला हे फळ दिसत. आम्ही काय केलं, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनचं नाव डिपार्टमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं. खरं ह्युमन रिसोर्स होत आहे का डेव्हलप होत आहे का याचा आपण विचार केलेला नाही, तो करण्याची गरज आहे हे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि इथे मी काय थांबणार नाहीये. मला आता मी मगाशी बघायला म्हणालो की ही जी काही भारताची परंपरा आहे याचं कौतुक घरके मुलगी दाल बराबर असतं तसं आपल्याला नाही आहे पण बाहेरच्या जगात खूप. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 2012 ऑक्टोबरमध्ये मी क्योटोला गेलो. क्योटो हे तुम्हाला माहीत असेल जपानमध्ये. खरं मला निमंत्रण ओसाकाचं होतं, ओसाकाला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती तिथे कीनोट ऍड्रेस द्यायला त्यांनी मला बोलवलं होतं. तर मी जातो आहे ओसाकाला म्हणून मग मी क्योटोला माझ्या एक प्रोफेसरांची ओळख होती त्याने मी लिहिलं. प्रोफेसर मिशिहो यानो नावाचे ग्रस्त आहेत ते, आता निवृत्त झाले. आणि ते म्हणा म्हणाले की चांगली गोष्ट आहे तू आमच्याकडे ये पोहोचतो तिथे. तर जेव्हा मी ओसाकावरनं क्योटोला गेलो संध्याकाळी ते मला भेटले स्टेशनवरती, त्याच्यानंतर एका गेस्ट हाऊसमध्ये घेऊन त्याने मला ठेवलं आणि म्हणाले की तू उद्या थांब, उद्या माझा एक विद्यार्थी आहे तो तुला विद्यापीठात घेऊन येईल आणि आपण मग नंतर सगळं पुढचं करू. दुसऱ्या दिवशी आला एक बाप्या, तर आला म्हणाला डॉक्टर आलं तर आय हॅव कम टू टेक यू टू द युनिव्हर्सिटी. म्हटलं बाळाचं नाव काय, आता आमचं संभाषण आता इकडेच झालं संभाषण आहे मराठी, तुझं नाव काय. मला च्युआंग चिंग लो, तुझं नाव जपानी वाटत नाहीये, तू आलास कुठं, चीन मधून आलो, करतोस काय, संस्कृत शिकतो का, कशासाठी, मला आर्यभट्टीय समजून घ्यायचं का. आता मी अज्ञानी, बी फुलिश बी हंग्री असे नियम आहे, तुम्ही मूर्ख असलात तर माहिती जास्त मिळेल. म्हणजे काय आर्यभट्टीय काय तुम्हाला माहितीये, तुमच्या भारतातल्या आर्यभट्ट नावाच्या माणसाने 5व्या शतकामध्ये हा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यात महत्वाचं काय आहे, मला महत्वाचं असं आहे म्हणाला की त्या आर्यभट्टाने ग्रहण कधी लागतील हे सांगून ठेवलेलं आहे. एक चिनी मुलगा जपानमध्ये मला सांगतोय आणि पुढचं वाक्य आहे त्याचं, आणि मागील 1500 वर्ष सूर्य आणि चंद्र त्याच्या आज्ञेचं पालन करत आहेत. म्हणजे यात काय कॅल्क्युलेशन कोणी करेल, यात काय राहणारा. अहो जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही की ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि हे 3 एका रेषेत येतात आणि याची सावली दुसऱ्या पडते, जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही तोपर्यंत असं गणित करता येत असं. त्याच्या तेच तर महत्वाचं आहे म्हणाला की हे सांगण्यासाठी त्या गॅलिलिओ छळ केला म्हणाला या लोकांनी 16व्या शतकात. आणि 5व्या शतकात आर्यभट्टाने
हे सांगितलं याचा अर्थ तर हे सगळं माहीत असेल सुरू होत. मग हे ही सांगे संभाषण संपेपर्यंत स्टेशन आला, सायकल घेऊन आला होता, सायकल तो ढकलत ढकलत होता आणि बोलत चाललो. आणि तिथे गेल्यावर सायकल तिथे ठेवली, इथे सायकल लावून या वर्षी पाठी नसते, जपानमध्ये सायकल ठेवण्यासाठी खांब जोडलेले असतात, त्याच्यात तुम्ही सायकल लावायची, कुलू बिलू लावायची अशी पद्धत असतं, किंवा उचलून घेतलं जाईल वगैरे असं नाही असतं. तर त्यावेळी आम्ही अंडरग्राऊंडने मेट्रोने एका स्टेशनपर्यंत गेलो, तिथून विद्यापीठाची गाडी येते, तिथून आम्ही वरती गेलो आणि प्राध्यापक यानोंना भेटलो. आणि मग सगळी बरीच माझ्या एक व्याख्याने तिथे होतं, सगळी चर्चा झाली आणि चर्चा सगळी झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी म्हणालो तरी तू संध्याकाळ झाली तेव्हा यानो सर मला म्हणाले की हा मी तुला एक भेट वस्तू, त्याने मला एक छोटंसं पुस्तक दिलं, म्हणजे आत्ता सरांनी कसं बघा पुस्तक दिलं आता हे, आणि याने कवर वेळ करून दिलं, ते काय उघडायचं एवढा चांगला कागद कसा फाडायचा म्हणून आपल्याला भेट होतो, यानो सरांनी कवर वेळ काय केलं असं दिलं. तर पुस्तक दिलं की आपण उघडू बघतो डावीकडनं, त्यामुळे डावीकडनं उघडायचं उजवीकडनं उघडायचं, बरं बरं उजवीकडनं, अरे उजवीकडनं उघडायचं मला काही कळत नाही ना, मी अशिक्षित म्हणून जपानीमध्ये लिहिलंय ते म्हटलं आहे काय, म्हणजे लिहिला होते म्हटलं काय लिहिला होते म्हणजे म्हणत ते आमच्याकडे आमच्याकडे भाषा आहे अहो त्याचीच नाही म्हणाल त्याच्या जपानी भाषांतर आहे म्हटलं कशासाठी केला अहो सुंदर पुस्तक म्हणा आमच्या जपानी मुलांना ते भयंकर आवडतं तुमच्याकडे तर काय लहान लहान पोरं देखील वाचत असते ऐका. त्याच्यानंतर मी मान खाली घातली आणि म्हटलं सर लहान मुलांचं जाऊ दे मी सुद्धा वाचलेलं नाही आहे, 62 वर्षाचं वय झालंय माझं म्हणून मी सुद्धा वाचलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी ते वाचेन. आणि त्याच्यानंतर मग मी वाचन केलं मग अनेक ठिकाणी त्याचं काय म्हणूया आणि जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे चहाणे करून सोळावे सकाळ देणं असं जे समर्थ रामदास म्हणाले त्याच्यावर माझी श्रद्धा आहे. मग मी 3-3 तासांचं कृतीसत्र करतो लीलावतीवरती आणि जेव्हा मी जातो शाळेमध्ये तेव्हा मुख्याध्यापक असं म्हणतात की आमची मुलं 3 तास बसणार नाहीत, हो 40 मिनिट बसत नाही तासात, तर मी त्यांना सांगतो की जेव्हा मुलांना कंटाळ येईल तेव्हा बंद 3 तास काय 4 तास बस कारण ती गणितच इतकी मनोरंजक आहे. आणि तर सांगण्याचा उद्देश असा आहे की असा दृष्टिकोन बाहेरच्या देशात आहे, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बऱ्याच ठिकाणी जात असतो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बाहेरच्या देशामध्ये खूप बदललेला आहे. मागच्या आता हे जे व्याख्यान मी आत्ता दिलं ते व्याख्यान मी इंग्रजीमध्ये आवरो प्रेटो नावाच्या गावी ब्राझीलला मागच्या ऑक्टोबरमध्ये दिलं, ट्रॅडिशन ऑफ मॅथमॅटिक्स इन इंडिया. आवरो म्हणजे सोनं, प्रेटो म्हणजे दगड, सोन्याचे दगड जिथे सापडतात तिथे ते गाव, त्या गावी गेलो होतो आणि तिथे एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो तेव्हा असं लक्षात आलं की त्या गल्ल्यावर बसलेली बाई जी आहे तिने सलवार कमीज घातलेला आहे आणि कुंकुम पद्धतीने लावले, मला असं वाटलं की भारतीय बाई असेल. मी आमच्या होस्ट लेवल अरे नाही ब्राझीलच आहे म्हणे, मग काय मग मी त्याला विचारलं वी लाईक इंडियन ट्रेडिशन, वी लाईक नॉट ओनली इंडियन ट्रेडिशन वी ऑल्सो लाईक इंडियन फूड, कारण त्याने ब्राझीलच्या दूरचित्रवाणीवरती पॅसेज टू इंडिया नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यावर आधारित संपूर्ण एक मोठी मालिका सादर केली वर्ष आणि त्यामुळे एकूणच जे काही आपल्या धर्मातील म्हणा आपल्या संस्कृतीत म्हणा चालीरीती आहे याची माहिती झाली आणि लोकांना कळायला लागलं की हे किती चांगलं आहे. त्याचा हळूहळू होता प्रसार होत आहे आणि मी लोकांना सांगतो काही काळजी करू नका, बुद्ध धर्माचा प्रसार तलवारीने झाला नाही, चीनमध्ये झाला, जपानमध्ये झाला, थायलंडमध्ये झाला, श्रीलंकेत झाला, तर अनेक ठिकाणी तरी तलवार वापरायला लागलेला नाही आहे. तर असंच होईल आणि हळूहळू याचीही जाणीव लोकांना होत आहे की भारताचं कंट्रीब्युशन हे गणितामध्ये खूप होतं आणि आत्ता देखील बऱ्यापैकी नाव भारताचं होत आहे, विशेषतः आपण जेव्हा 104 उपग्रह उडवले एकाच अग्निमानाने आणि त्यातल्या त्याचे दोनच आपले होते, 102 दुसऱ्याचे होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे 102 त्यांच्या कक्षेत गेले, कोणी कोर्टात केस टाकली नाही की आम्ही इथे पाठवायला सांगितलं तुम्ही कुठे गेलं पाठवलं असं झालं नाही. तर हळूहळू चित्र बदललं आहे भारताचं आणि हे ही आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं मी इथे थांबतो, जर कोणाला अजून काही विचारायचं असेल तर विचारायला हरकत नाही.
मी ऍक्च्युअली मकाऊला जातो आहे, आंध्राकडे वाया हाँगकाँग जातो आहे, वाया सिंगापूर जातो आणि तिथून हाँगकाँगला डायरेक्ट फ्लाईट आहे. पण मकाऊला पुन्हा मग बोटीने घेतात त्यामुळे मी अशी भेट दिली आहे. आणि तिथे चायना ॲडोलसंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्टेस्ट असं आहे. चीनमध्ये काय म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी नवनिर्मिती स्पर्धा असते, त्याचं निमंत्रण येत असतं. मग मी मागे 2007 पासून जातो आहे, हे 13वं प्रोजेक्ट आहे, प्रेझेंटेशन. तर अशा पद्धतीने एकूणच जो दृष्टिकोन दिसतो आहे मला बाहेर भारतीयांबद्दल, भारताबद्दल बऱ्यापैकी चित्र पालटलेलं आहे, पालटत राहणार आहे. आणि हे टिकून राहील जेव्हा आपण नवनिर्मितीक्षम तरुण आपण जर सांडपाणी तयार करत राहिलो, आपण सायबर पोलीस तयार करत राहिलो, तर भारताची इमेज, भारताची जी काही प्रतिमा आहे ती सुधारणार नाही. ते एवढंच ते निमित्त सांगतो. धन्यवाद. काही प्रश्न आहेत का? त्याचा शोध म्हणजे भारतीय काय 9 अंकाचा वापर करून तुम्हाला कुठलंही 9 अंकांचा वापर करून ती कधी शुरू करी, ही ऍक्च्युअली खूप आधीची आहे. पण शून्याचा वापर करायला मी सांगितलं 7वं शतक, ते 7वं शतक आणि महाभारतात वगैरे महाभारतामध्ये संख्या दिली आहे त्यात त्यांनी औषधी वगैरे जे आहे 11 औषधी आणि 7 औषधी अशी वापरल्या. महाभारतात अंक लिहायची कधी गरज पडलीच नाही, अंक लिहायची गरज पडलीच नाही. हे लक्ष किती आहे तुम्ही कल्पना करते, आपण जसं लक्ष म्हणजे एकावर एवढे शोधणे असं लिहितो तसं लिहिलं. आणि तुम्हाला तुम्हाला याची कल्पना आहे का, अंकावरून अक्षरात अक्षरांमध्ये अंक करतात म्हणजे त्याला असं म्हणतात की नेत्र म्हणत की 2 असा तर वापर करून ते ठरवायचे. पण अशी तुझी पद्धत आहे ती महाभारतात ही सर ब्रह्मगुप्तात ब्रह्मगुप्तात 7व्या शतकात त्याच्या आधी मोजायचे. आता मी समजून तुम्हाला सांगितलं की 10 लाख लोक होते, हा तुम्हाला थोडं विचारणार आहे की शोधायला काउंटिंगची सिस्टीम होती, सांगण्याची पद्धत होती, काउंटिंगचा वापर करून पद्धतीने लिहिण्याची 7व्या शतकात. आता आपल्याला माहिती असलेली अंक आली असते 7व्या शतकात. हा तक्षशिला आहे तामिळनाडूपेक्षा जुनं विद्यापीठ होतं आणि त्या लोकांच्या आधीच्या काळात जवळजवळ ते नष्ट व्हायचे. त्यावेळेस तिकडचे विद्वान नंतर नालंदा गेले, आशोबाने अशी शक्यता जास्त आहे. त्यांची भाषा काही वेगळी तिथून, त्यामुळे त्यांचे जर उच्चार काही वेगळे असेल, त्याचे काही शिलालेख असेल, तर आपल्याला भविष्य नक्कीच मिळत आधीच आहे. ते कुठे मिळालं पाहिजे तक्षशिलामध्ये अशा अंकांचा वापर केला असेल त्याची माहिती. त्यांच्याकडे उपलब्ध करून देतात, तो काही प्रॉब्लेम नाही, फोटोकॉपी करू शकता. पण तरी आजपर्यंत कोणी त्याची एखादी माझ्या तरी माहिती त्यामुळे. पण तिथे फोटो कॉपी करायला परवानगी आहे आणि ते पाहिजे बोलत होतो. धन्यवाद.
मध्ये उल्लेख करताना साधारणतः 12व्या शतकानंतर एक उतरण लागली आपल्या सगळ्या या ज्ञान परंपरेला असं एक उल्लेख त्या ठिकाणी येतो. आणि त्याच्या कारणांमध्ये आपण नाही गेलेलो आहोत साधारणतः, राजश्रेयी नाही असे साधारणपणे कारण तुम्ही दिलेलं आहे, पण तो असा एकदम अचानकपणे राजश्रेयी असा त्याचा का कमी झाला हे आपल्याला लक्षात येत नाही. हा मग हा तो तुमचा संकेत बाबर कधी आले हा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ते त्याच्यानंतर इस्लामिक राजवट सुरू झाल्या. हा तसं तुम्ही म्हणताय आणि त्या माहिती हा ते म्हणायचं तुम्ही टाळलं, पण पुढे एक उल्लेख केला तुम्ही अकबराने त्याचं परिषदमध्ये भाषांतर करून घेतलेलं आहे. आणि इवन अकबराचं एक पत्र असं बाबर नावामध्ये सापडतं की त्याच्या मुलाला उल्लेख करताना तो असं करतो की वाचावयास उत्तम ग्रंथ अकबर स्वतः शिकलेला नव्हता हे त्यांना माहितीच आहे, तरी तो असं लिहितो मुलाला की रामायण आणि महाभारत हे दोन उत्तम ग्रंथ तुला वाचण्यासाठी आणि मी तुला पाठवतो आणि ते त्यांनी पाठवलेले आहेत मुलाला वाचायला. तर त्या सगळ्या परंपरेमध्ये ज्ञान हे पूर्णपणे म्हणजे इस्लामी आक्रमणाने ज्ञान परंपरा खंडित झाली असंच 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आपल्याला म्हणता येईल की त्याच्यापेक्षा काही वेगळी कारण आहे. एक कारण म्हणजे राजाशिवाय येणं असं मी म्हणाल. कुठलंही काम म्हणजे ते स्वच्छ भारत योजना यासाठी सुद्धा राजाशिवाय लागतो. राजाश्रय गेला असं मी गेलो कारण असं मला तेच म्हणायचं होतं की इस्लामी आक्रमण एवढ्या पुरतं ते जर आपण मर्यादित केलं तर कदाचित त्याचा सगळा आपल्याला शोध लागेलच असं नाही, कारण त्या परंपरे सुद्धा आपल्याला खूप असं दिसतं की त्याच्यानंतर अनेक नवीन ज्ञानशाखा आपल्याकडे आलेल्या आपल्याला दिसतात आणि जलसंधारणापासून वास्तुशास्त्रापर्यंत अनेक कॉन्ट्रीब्युशन्स आपल्याला झालेले दिसतात. त्यामुळे त्याचाही आपल्याला विचार करायला लागेल की केवळ त्या यांनी एक आपल्या ज्ञान परंपरा खंडित होऊन एकदम अंधार युगामध्ये आपण जी 7-8 वर्षे 7-8 वर्षे गेली हा तसं मला वाटतं म्हणजे तसं निदान करणं त्याचं कवितेची जाण संगीताची जाण असेल नव्हतेच का संगीत राजाश्रय मिळाला राजाश्रय मिळाला म्हणून ते नाव प्रसिद्ध झालं. दक्षिण भारतावरून बघितलं ज्ञानेश्वरी 13व्या शतकात तोपर्यंत आश्रय होता कारण रामदेव राजा यादव राज्य होत. तेवढं तुम्ही तुम्हाला ठीक आहे. पुढच्या महिन्यातलं 16 ऑगस्टला शुक्रवारी समीर लोंढे लँड ऑफ फायर अँड पीस यांची काय सांगत नाही आपण भाषणाला जरुरी आहे. हो ऐका काय कार्यक्रम सांगतो 25 ऑगस्टला मी